कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। काकडी शीतल पित्तशामक पाचक आणि विपुल प्रमाणात खनिज असणारे एक वेलवर्गीय फळ। उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारे हे फळ असल्याने बाजारात त्याला मागणी जास्त असते। त्यामुळेच गडद हिरव्या पोपटी रंगाच्या विविध प्रकारच्या काकड्यांनी बाजारपेठ फुलून गेलेली असते। सातारा तालुक्यातील नागठाणे गावचे रहिवासी हिंदूराव साळुंके यांनी काकडीची बाजारपेठेतील दिवसेंदिवस वाढत जाणारी मागणी लक्षात घेऊन आपल्या 30 गुंठे शेतात काकडी लागवड केली। मी माझ्या शेतामध्ये भाजीपाला पिकामध्ये काकडी हे पीक 30 गुंठे क्षेत्रात लावलेले आहे। त्यासाठी बल्चिंग पेपर तयार अंतरून पीक लावलेले आहे। पेपरच्या खाली आरशेप कंपनीची 15-15-19-19 आणि त्याचबरोबर उज्ज्वला एरिया याचा बेसल डोस टाकलेला आहे। आरशेप खतामध्ये त्याचा रिझल्टही मला चांगलेला आहे। पीक माझं चांगलं जोमदार आलेलं आहे आणि पीक सर्वसाधारणपणे मला गुंठ्याला एक टन उत्पादन अपेक्षित आहे। खरीप आणि उन्हाळी या दोन हंगामात काकडीचं पीक घेतलं जातं, पण उन्हाळी हंगामातील पिकास भाव चांगला मिळतो। हिंदूराव साळुंके यांनी शेतात उभी आडबी नांगरट करून जमीन सारखी करून घेतली। माती आणि पाणी परीक्षण करून त्याप्रमाणे जमिनीला बेसल डोस देऊन बेड तयार केला। वेळोवेळी कीटकनाशकं खत यांची फवारणी केली, पाण्याचं नियोजन केलं। प्रथम शेत तयार करताना उभी आडवी नांगरट करून त्यामध्ये 10 टेरर शेणखत टाकलेलं आहे। शेणखत टाकल्यानंतर माती आणि पाणी परीक्षण केलेलं आहे। पाणी आणि त्यानुसार ह्या जमिनीमध्ये बेड तयार करण्यापूर्वी बेसल डोस टाकलेला आहे। माती आणि पाणी परीक्षणाप्रमाणे बेड तयार करताना 2 बेडमधील अंतर 5 फूट एवढं ठेवलेलं आहे। बेड तयार करताना आरशेप खत आरशेपचे 10-26, 15-15 ही खतं बेसलमध्ये वापरलेली आहेत। आपण या अगोदर आणि नंतर बेड तयार केलेलं आहे। बेड तयार केल्यानंतर सर्वसाधारण आपल्याला 45 दिवसात याचं उत्पादन चालू होते। 45 दिवसापासून उत्पादन चालू झाल्यानंतर ते 45 दिवस कंटिन्यू 1 दिवसाआड तोडता येतं। सरासरी आपल्याला ह्या क्षेत्रात 30 गुंठे जर क्षेत्र असेल तर 30 गुंठ्यात तुम्हाला 30 टन याचून उत्पादन मिळते। यापूर्वी पण ह्या प्लॉटमध्ये काकडीचंच पीक घेतलेलं होतं, त्या पिकाचं आपल्याला 30 गुंठ्यात 32 टन उत्पादन निघालं आहे। सरासरी मार्केट रेट आपल्याला त्यावेळेस 5 रुपये फक्त लागलेला आहे। 5 रुपयेप्रमाणे 32 टनाचे पैसे जवळजवळ 1,60,000 रुपये झालेले आहेत। त्यात खर्च वजा जाता निव्वळ फायदा फक्त 25,000 रुपये राहिला, मार्केट रेट एकदम कमी असल्यामुळे। त्यानंतर लगेच हे दुसरे पीक घेतलेले आहे। आत्ता चालू ह्याच्यामध्ये आत्ता रेट हा ह्याला 20-25 रुपये आहे। सरासरी 1 दिवसाआड इथे 1 टन ते 1.5 टन माल सापडतो आणि अजून ह्याचा उत्पादन चालू आहे। ह्याचा कम्प्लिटली खर्च संपूर्ण जाता ह्या प्लॉटमध्ये भरपूर फायदा होण्याची अपेक्षा आहे। काकडी हे वेलवर्गीय फळ असल्यानं त्या वेलाला आधार देणं गरजेचं असतं, त्यामुळं फळाची प्रत सुधारते। यासाठी लागणारा लेबर हा
कंटिन्यू येणारा लागतो. कुशल कामगार जर असेल तर ह्याची तोडणी व्यवस्थित होते, बारीक मोठी फळं निघाले हे होत नाहीत. मार्केटमध्ये सध्या ह्या सर्वसाधारण ह्या साईजला चांगला दर आहे. ह्या फळांची विक्री आज 25 रुपये होलसेलनं होत आहे, त्यामुळे ह्या एक दिवसात ह्याची विक्री होते. सरासरी एक दिवसात आपल्याला 1 ते 1.5 टन माल या प्लॉटमधून निघतो. अशा तऱ्हेनं काकडी लागवडीसाठी हिंदूराव साळुंके यांनी कृषी तज्ञांचा वेळोवेळी सल्ला आणि मार्गदर्शन घेतल्यानं 1 गुंठा 1 टन असं काकडी उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले. जमिनीवर टिकवा पूत, पिकांची करूया फेरपालट. शेती बांध असे, उत्पादनात वाढ दिसे. पाण्याचा थेंब ना थेंब लाख मोलाचा, मातीचा कण ना कण मोलाचा.